महाविकास आघाडीच्या या बैठकी मध्ये जयंत पाटील बोलता है, थेट जाऊयात। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, महाराष्ट्राची ताकत सध्याच्या सरकारला निश्चितपणे कळेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळायचं जे काम चाललंय ते यासाठी चाललंय की आपलं जमणार नाही म्हणून विषयाची परीक्षा घ्यायला नको म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहेत। मला तर कधीकधी वाटतं की विधानसभेच्या आधी हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या नगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची शक्यता नाही, हे विधानसभेच्याच निवडणुका घेतील। आणि माझी आणखीन ही शंका आहे की सुप्रीम कोर्टाचा जर वेगळा निकाल लागला तर कदाचित आपल्याला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन विधानसभेची निवडणूकच लढवायला लागेल आणि त्यामुळे आपण सगळे तिन्ही पक्ष पूर्ण तयारीने कामाला लागलो पाहिजे। आणि यासाठी आज आपल्या सर्वांच्या समोर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। असंच आयोजन प्रत्येक जिल्ह्यात व्हावं असं मला वाटतंय आणि प्रत्येक जिल्ह्यात जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या तर आपलेही बरेचसे सूर अजून जवळ येतील आणि त्यानिमित्ताने अधिक